जय शिवराय मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पुण्या मुंबईवरून अगदी हक्क्याच्या अंतरावर असलेला आणि पावसाळ्यात आवर्जून करण्यासारखा ट्रेक. तिकोना हा किल्ला पुणे जिल्ह्यात असून पुण्याहून त्याचं अंतर फक्त 60 किलोमीटर एवढं आहे. गडाच्या अगदी पायथ्यापर्यंत गाडी येते. तिथे पार्किंग करून गडावर काय काय पाहावे याची माहिती या फलकावरती घ्यावी. गडावरती एक समाधानकारक गोष्ट दिसते. तुम्ही पाहताल तर इथे कुठेच कचरा दिसत नाही आणि जागोजागी सुद्धा कचरा टाकू नकाचे बोर्ड लावलेत आणि ते बऱ्यापैकी पाळले पण गेलेत. चांगली गोष्ट आहे. हा गड चढायसाठी अगदी सोपा असल्याने अगदी तासाभरात आपण त्याच्या माथ्यापर्यंत पोहोचू शकतो. हा एक गिरिदुर्ग असून त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 3,500 फूट इतकी आहे. या पायऱ्या नंतरच्या काळात बनवलेल्या आहेत. 1657 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला निजामांकडून जिंकून स्वराज्यात सामील केला होता. या किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवनामाळावरती देखरेख ठेवण्यासाठी होत असे. पुरंदरच्या तहानुसार या किल्ल्याचा ताबा नंतर मुघलांकडे गेला होता, परंतु काही वर्षानंतर मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. 1682 अकबर आणि संभाजीराजांची भेट झाली होती. त्यानंतर अकबर तिकोनेवरती राहायला आला होता, मात्र येथील हवा न मानवल्याने तो जैतपूरला गेला. प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर डावीकडे एक मोठी देवळी दिसते. या जागेचा वापर पहारेकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी होत असे. एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे हे प्रवेशद्वार संध्याकाळी 5 वाजता बंद केले जाते, त्यानंतर मात्र गडावर जायला बंदी आहे. त्यामुळे शक्यतो सकाळी लवकरच गड पाहायला सुरुवात करावी. इथून पुढे आपल्याला अनेक वास्तू पाहायला मिळतात, पण काळाच्या ओघात पडझड झाल्याने त्यांची दुरावस्था झाली आहे. याच वाटेने आता आपण वरती आलो होतो. गडावरती आल्यानंतर आपल्याला एक चपेटदान मारुती दिसतो. चपेटदान मारुती ह्यासाठी की मारुतीचा उजवा हात आहे, चापट मारतानाचा हात आहे तो, त्यामुळे चपेटदान मारुती म्हणतात त्याला. जर या ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन केलं नाही तर येत्या काळात या नामशेष होऊन जातील. पुढे एके ठिकाणी एक पाण्याचं मोठं तळ आणि त्यामागे काही मंदिरे आणि गुहा दिसते. तळ्याच्या उजव्या बाजूने तिकडे जाण्यासाठी एक वाट आहे. हे श्रीराम ध्यान मंदिर असून आतमध्ये 10 ते 15 ट्रेकर्स आरामात मुक्काम करू शकतात. राम मंदिराच्या डावीकडे तळजाई मातेचं मंदिर पाहायला मिळतं. या दोनही मंदिरांच्या मध्ये एक भली मोठी गुहा आहे. हिचा वापर सैनिक आडोसा म्हणून करत असत. चुन्याचा घाणा म्हणजे थोडक्यात त्या काळातील सिमेंटची फॅक्टरी. असे घाणे आपल्याला जवळपास सगळ्याच गडांवरती पाहायला मिळतात. इथून पुढे बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी पायरी मार्ग सुरू होतो. या ठिकाणी गडावर आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था होत असे, थोडक्यात त्यावेळेचं गेस्ट हाऊस. बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या पायऱ्या या खड्या चढणीच्या आहेत. या पायऱ्या पाहून आपल्याला हरिहरगडाची आठवण होते. वरती आपल्याला अजून एक प्रवेशद्वार पाहायला मिळते. मजबूत असूनही यावरील कोरीवकाम वाखाणण्याजोगे आहे. या दरवाजाच्या उजव्या बाजूस
पाण्याचे एक खांबी टाके आणि त्यावर काही देवड्या आहेत. इथून पुढे खऱ्या थ्रिलिंग ट्रेकला सुरुवात होते. जागेवरच उंच असल्याने या पायऱ्या दमछाक करणाऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढून गेल्यानंतर समोर आपल्याला स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना पाहायला मिळतो. या संरक्षक बांधकामामुळे बालेकिल्ला अभेद्य बनतो, कारण वरती येण्यासाठी एवढी एकच निमुळती वाट आहे आणि या वाटेवरून एकावेळी एकच वरती किंवा खाली येऊ शकतो. अशा भिळांना जंग्या म्हणतात. खालील शत्रूंवरती बाण किंवा भाल्यांच्या सहाय्याने आक्रमण करणे हा याचा वापर असायचा. एवढ्या सगळ्या अडथळ्यामधून देखील शत्रूवरती आला तर त्यांना या बुरुजावरील मावळ्यांना तोंड द्यावे लागत असे. त्या बुरुजामागून उजवीकडे एक निमुळती वाट आपल्याला काही पाण्याच्या टाक्याकडे घेऊन जाते, परंतु या टाक्यामध्ये सध्या पाणी नाही. या टाक्या पाहून झाल्यानंतर पुन्हा माघारी फिरून पुढील गड पाहण्यास सुरुवात करावी. पुढे आपल्याला एक मचाण लागते. तेथील 10-15 पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण बालेकिल्ल्यावरती पोहोचतो. वरती आल्यानंतर समोरच वितंडेश्वराचे मंदिर पाहायला मिळते. या मंदिराच्या खाली काही लेण्या आणि भुयारी खोल्या आहेत. या भुयारी खोल्यांचा वापर निवारा म्हणून किंवा धान्य नाहीतर दारूगोळा ठेवण्यासाठी देखील करत असावेत. येथील लेण्यांसमोर विटंबना केलेले 1-2 नंदी आणि शिवलिंग ठेवलेले आपल्याला आढळतात. लेण्यांच्या अगदी वरतीच वितंडेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराच्या नावावरूनच तिकोन्याला वितंडगड असेही ओळखले जाते. याच्या गाभाऱ्यात एक पुरातन शिवलिंग पाहायला मिळते. हे मंदिर छोटे खाने असले तरी आतमध्ये खूप प्रसन्न वाटते. मंदिराच्या खाली असलेल्या लेण्या या खूप प्रशस्त आहेत. या लेण्या जवळपास 8-10 खांबांवरती तोललेल्या आहेत. मी बऱ्याच जणांकडे चौकशी केली, परंतु या रचनेचं कोणालाही जास्त माहिती नाही. कदाचित वरील मंदिराच्या शिवलिंगामधून पडणारे पाणी या रचनेतून बिळामधून खाली जात असावे. आत्ता आपण आहोत तिकोनाच्या माथ्यावरती आणि इथने आपल्याला खूपच विहंगम परिसर दिसतोय. तर हे खाली आपल्याला दिसतंय हे पवना डॅम आहे. समोर जो दिसतो तो आहे तुंग किल्ला, जो वरती टोकाला येते. त्यानंतर जो उजवीकडे आता मी पॉईंट केलेला आहे तो लांब आहे लोहगड किल्ला आणि त्याचं विंचू टोक दिसतं आपल्याला. त्याच्या साईडला जो आहे हा पसरलेला हा पूर्ण आहे विसापूर किल्ला. म्हणजे विसापूर, लोहगड, तुंग आणि तिकोना असे 4 किल्ले इथनं दिसत आहेत आणि खूपच छान असा खालचा परिसर दिसतो आपल्याला. बालेकिल्ल्यावरती सुद्धा एक पाण्याचं मोठं तळ पाहायला मिळतं, परंतु यामधील पाणी पिण्यायोग्य नाही. या गडावरील सर्वात उंच जागी राजवाड्याचे काही अवशेष पाहायला मिळतात. आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान द्वेष्टित ज्ञानालंकार मंडित शस्त्रास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर
क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्री शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्री छत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. कुठल्याही गडावरती माकडांना बिस्किट्स वगैरे देण्याऐवजी फळे, शेंगदाणे, फोटाणे किंवा त्यासारखे पदार्थ द्यावेत. या पायऱ्या एकदम जागेवर आहेत खाली, त्यामुळं वायरूपला धरूनच खाली चला. वायरूपचे सपोर्ट. हॅलो दादा. जय शिवराय. हॅलो. काय नाव तुमचं? मेरा मोहित किसका वाण्या. किसका रूबल किसका यांची. ओके. कहाँ से आप? हरियाणा से. हरियाणा से. अरे वाह. कितने साल की है लड़की? ये 3 साल 3 महीने की. और ये? ये 9 महीने की. बहुत अच्छे तरह परवरिश कर रहे हो आप, है ना? अच्छे तरह संस्कार कर रहे हो अपने बच्चों पे. अच्छी बात है. कोशिश है. हाँ, वी अप्रिशिएट इट. गडावर बऱ्याच ठिकाणी येथील ग्रामस्थ आपल्याला ताक, लिंबू सरबत, पाणी, काकडी अशा अनेक वस्तू विकताना दिसतात. दिवसभराच्या थकाईनंतर आपण त्याचा जरूर आस्वाद घ्यावा. तिकोना किल्ल्याचा जवळपास सर्वच भाग मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल अशी आशा व्यक्त करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.